कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी, कॅबिनेट मंत्रिमंडळात निर्णय। उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी जलसंजीवनी समजल्या जाणाऱ्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीमध्ये 11,726.91 कोटी रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला। या प्रकल्पाद्वारे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, उमरगा आणि लोहारा, उस्मानाबाद तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील 133 गावातील 23.66 TMC मर्यादित एकूण 3 उपसा सिंचन योजनेद्वारे 1,14,731 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ होणार आहे। योजनेचा मोठा भाग आवर्षण प्रवण भागात येत असल्यामुळे लाभ क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याबरोबर पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। या प्रकल्पांतर्गत प्रथम फेज मध्ये परंडा, भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या 8 तालुक्यासाठी उपसा सिंचन योजना क्रमांक 1 आणि 2 द्वारे एकूण 12 टप्प्याद्वारे पाणी उपसा करण्यात येणार असून त्याद्वारे 89 गावांमधील 2,57,981 हेक्टर तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील 44 गावांमधील 8,114 हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन योजना क्रमांक 3 द्वारे सिंचनाखाली येणार असून एकूण दोन्ही जिल्ह्यातील 33,945 हेक्टर सिंचनाखाली येणार आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। वृत्त संकलन विभाग, धनराज टीव्ही न्यूज, तुळजापूर।